तर गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, मी नवजोत शिरसाट स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती मालवणी ट्रेकर। आजची गुड मॉर्निंग थेट राजधानी साताऱ्यामधून। आता सातारा इलो असोच तर कशासाठी इलो आणि काय मेन प्लॅन असा तो तुमका कळतच असतो। आम्ही इकडे इलो कास पठार बघूच्यासाठी। आता इकडे ह्या वर्षी गर्दी होता म्हणून आम्ही इलो असं नाही आहे। आमचं हो प्लॅन 2 वर्षापासून होत होतो, वेळच नव्हतो त्यामुळे येऊ गावात नाही आमका। ह्या वर्षी आम्ही प्लॅन केलेलोच होतो, म्हटलं जाऊयाच। आणि हो प्लॅन पण तसं काय सक्सेसफुल होणार नव्हतो। ऑलमोस्ट काल रात्रीपर्यंत काल दुपारपर्यंत तर कॅन्सलच होतो। काल दुपारी आम्ही परत एकदा जरा टेक्स्ट करून सगळ्यांना विचारला काय बाबा काय प्लॅन आहे, नक्की जाऊचा की नाही। मग खरुडे आणि ओमकार जे येणार होते ते बोललेच की चला जाऊयाच। आता रात्री आम्ही पनवेलवरून 3 वाजता निघालेलो आणि आता वाजले असत अराऊंड 9:30। आम्ही साताऱ्यात पोचलो। इथपर्यंत तुमका काही फोटेज जास्त दाखवू नाही, त्याचं कारण म्हणजे तुम्ही आतापर्यंत लोणावळा तर बघितलाच असा ब्लॉग्समध्ये 100 वेळा, तर त्यामुळे मग मी लोणावळा दाखवू नाही, डायरेक्ट म्हटला साताऱ्यात जाऊन पुढे दाखवूया। चला मग आता आम्ही सिटीमधून कासपठारच्या रोडला लागलो। जसे जसे वरती जातोलो जसं जसा पोचतोलो तुमका नक्की दाखवतोलो। यो आता आमका रोड पकडून कासला जाऊचो असा। कास इकडनं 21 किलोमीटर हा, तोपर्यंत हे तुम्ही सातारा सिटीचं एक व्ह्यू बघून घ्या। अप्रतिम असं व्ह्यू हा। जसं जसं आम्ही वरती जातोलो अजून व्ह्यू चांगलं होत जातोलो, पण आमका इकडे थांबायचाच लागला कारण आम खूप मस्त दिसत होता। तांबडी चांबडी चमकते उन्हात लाका, तांबडी चांबडी तांबडी कार। ओमको आणि खय रवले दिसत तर नाही। 20 किलोमीटर हा कास इकडनं आणि पूर्ण घाट असा 20 किलोमीटरचो, पूर्ण म्हणजे पूर्ण नाही, छोटो धबधबो मिनी वॉटरफॉल। तर ह्यो रोड असा कास पठारला जाणारो आणि ह्या रोडला इल्यावरती अशी म्हणजे लिटरली परदेशात इल्यासारखी फिलिंग वाटतं माका। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो जो मूवी आहे ना कुठलो मायदा एकदम फेमस वालो, आता फेमस वालो मूवी म्हणजे कुठलो, DDLJ दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, त्यामध्ये शाहरुख खान बघा त्या गाण्यामध्ये जाता त्या सी म्हणजे पूर्ण असा सिनरीमधून तसा या वाटता काहीतरी जबरदस्त एकदम। आणि मस्त प्रॉपर लाईट असल्यामुळे अजून त्याचा चांगलं स्वरूप येतं। या साईड दोन्ही साईडला आमच्या पूर्ण व्हॅली आहे आणि जबरदस्त व्ह्यू आहे, पण आपण ते येत आहे ना बघूया। आता आपल्या पहिल्या कास पठारला जाऊचा, गडच वाटता तो, लोक पण जातात वरती पण कसलो गड हा किंवा काय असं तर आमका माहीत नाही, तुमका माहिती असं तर सांगा आमका, तसं पण आम्ही जाऊन बघतोलो तिकडे जाव गावला तर छोटो हा जाव हरकत नाही। सगळ्यात पहिला कासपठार बघून नंतर मागे येतलो आणि हे सगळे स्पॉट्स आम्ही डिसाईड करून ठेवतो तिकडे तिकडे जाऊचा। ओमकार आणि काही दिसत नाही, खय रवले। खास हे नजारे बघूच्यासाठी आम्ही एवढ्या लांब विलो एवढे सकाळी उठान, बघा जबरदस्त जबरदस्त खूपच मस्त। ज्या कारणासाठी आम्ही इलेलो त्या सिद्ध झाला, बरा वाटला। और अभी तो ये बस शुरुआत है, आगे आगे देखो। बापरे किती थंड लागतात, तुमका दिसत असताना एवढा ऊन आहे इकडे बघा,
पण हाताकडे एवढा थंड आणि वारा येता ना, म्हणजे हाताचकडे नाही पण एवढा थंड वारा लागता नुसता, मस्त 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 वाटता, मस्त मस्त काय रोड असत यार, काय रोड असत, काय ऊन असा, काय वातावरण असा, सगळ्याच भारी एक नंबर. अजून 7 किलोमीटर हा कास इकडनं पोलीस आणि थांबलेले मध्ये रोड ब्लॉक करून. ते तर बोलली की खाली पार्किंगला जाऊ द्या गाडी तुमची, खाली पार्किंगला जाऊ द्या, म्हणजे इकडनंच मे बी बस असतले जे आपल्या कासपाटरला आतमध्ये घेऊन जातले. येस 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 बरोबर. अरे बापरे, ओ माय गॉड, किती गर्दी. पुढे आहे ना आपला, इकडनं का, चला चला. इकडे बाईक्सच्या पार्किंगमध्ये आता आपल्या गाडी घालूची लागतली. आपण पुढे जाऊया जरा, कारण पुढे मका सावळी दिसता जरा. काय रे करू द्या, रेडी रेडी हळेच मूड ऑफ झालं तुझं. ते आमचं जादू, गावठी जादू, चांबडी चांबडी भरपूर गर्दी असा आणि आमका खूप हौस होती म्हणून आम्ही इलो. आणि आता आमची खरोखरच चांबडी चांबडी जाते. हळूहळू चालत बस कडे इलो आता आम्ही. ही बस तर नाही गावाची, त्याच्यानंतरच्याच बस मध्ये जावचं लागतला. फलाट क्रमांक 1 वर बस लागलेली आहे. चल 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 चल. गेट नंबर 2 ते असे 4 का 5 गेट होते. तर मित्रांनो, हा असा कास पठार, लोका एक्सक्लूड करून बघा, पण सुंदर दिसता. खूप फुलं असत वेगवेगळ्या प्रकारची आणि जी चादर अशी पसरलेली आहे ना फुलांची, मस्त दिसता खूप. एकदम सगळी पिंक 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 फुला पसरलेली आहेत. तिकडे जाऊ अलाउड नाही कारण तिकडे वाटच नाही जाऊच्यासाठी. आणि बरा असा आता, कारण एकटो कोण तरी गेलो तर सगळी लोक ही फुला खुश करून त्याच्यावरसून जातली, बाकी काही नाही. आणि हे बघा या साईडला गर्दी, एवढी लोक असत. ही एका पॉईंटला आहेत, असे अजून 3-4 पॉईंट्स असत. गर्दी असा भरपूर, पण बघूचा म्हटलं तर सौंदर्याच्या बाबतीत ही जागा खूप सुंदर दिसता. सो बेसिकली इकडे सगळीकडे रेलिंग लावलेला, म्हणजे आतमध्ये कोण जाता कामा नये म्हणून.
आणि ही बघा म्हणजे दीज पीपल आर लिटरेट्स हायली एज्युकेटेड गाईज आणि याच्या खालनं आतमध्ये जाऊन फोटो काढतात. माझी तर भागली निमराज चललो फुला असंच भरपूर नाही सना चांगली मस्त रंगीबिरंगी फुलं रंगीबिरंगी फुलं लाल जास्त आणि गुलाबी सगळ्यात जास्त वेगवेगळ्या प्रकारची गुलाबी आहेत बरा वाटला बघून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 148 प्रकारची असा असा पण त्याच्या आधी 3-4 जरा जास्त आम्ही बघली थोडीफार आता दुसऱ्या गेटला जातो कारण आमका चरबी खूप आहे आणि आम्ही चलत खालती उतरतो कारण आमका अतिशय चरबी आहे. आम्ही काल रात्रभर राईड करून इलो आता चलतोय सर आई बाबा नो जर ह्यो व्हिडिओ बघत असाल तर माका माफ करा चला पण आता का वेळ येईल तर धावाची परिस्थिती पण नाही असा हो आम्ही तुमच्या त्याच्यातले असं आमका मारू नको प्लीज प्लीज ते ओळखतले आपल्याच बिरादरीचे असं म्हणून तळ्यासाठी तर इलो आम्ही पण अजून आमका भेटाक नाही असा तळ्याचा पाणी साकणार आहे भरपूर हा थोडासा दिसल्यासारख्या होता म्हणजे अजून तळा नाही हा दिसला दिसला तळा दिसला वातावरण चांगले असल्यामुळे जरा भारी दिसतं बाकी असला आपल्या गावाकडे पण बेसिकली कासपठारवरती सगळीकडे ही अशीच तुमका फुलांची चादर दिसतली चार गेट्स असत आणि त्या चारही गेट्सकडे वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे जी 148 प्रकारची फुलं असत तीच तुमका सगळीकडे दिसतली आणि 2-3 जागांवरती हे छोटी छोटी तळी असत तिकडे जाऊन तुम्ही ही ब्युटी अनुभवू शकतात अशा प्रकारे वडा उसळ आता जिरलेली आहे फिरान फिरान आणि आम्ही खालती जातो बसची वाट बघत थांबाक नाही आम्ही फिरान झाला आमचं पायी पायीच आम्ही खाली पार्किंगकडे जातो तिकडनं गाडी घेतलो काहीतरी खातलो आणि नंतर पुढचं प्लॅनिंग बघूया पुढचं प्लॅनिंग काय बनतं आता सध्या आमचा जस्ट आता फिरान झाला फिरान म्हणजे मगाशीच झालेला अर्धा तास झालो आम्ही बसान इकडे थोडं वेळ जरा रेस्ट केली कारण खूपच तापलेला पाणी बिणी जरा पिला नाश्तो केलो थोडंसं जो होतो आमच्याकडे तो आणि आता गाडी घेऊन आम्ही खाली उतरतो परत कासवरून सातारा सिटीमध्ये जातलो जेवतलो आणि मग काय तो प्लॅन करतलो बघूया पुढचं काय प्लॅन अजून डिसाइडेड नाही असा जसो डिसाईड होईल तसो करतलो आणि आज आम्ही अजून रूम बुक करूक नाही असा तर रूम गावतली की नाही काय होत बघूया आता काय तर देवा काळजी प्लॅन्स असेच असतात मोस्टली काय फिक्स नसतं आम्ही जरा इकडे येऊन थांबलो त्याचं कारण म्हणजे इकडे एक मंदिर आहे पद्मावती देवी देवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे विवा वा किती सुंदर आहे खाली मंदिरात गेलेलो तुमका दाखवलं तसं आणि यो वरती जाऊचं रूट असा जरा सो स्ट्रगल करतली गाडी कारण पूर्ण चढाव असा आणि गाडीवरती वजन भरपूरच असा इन्क्लुडिंग मी आणि खरुडे पण चढतली आरामात चढतली चेहऱ्याची हालत बघा आम्ही लिटरली दमलेलो असो आता सकाळपासून फिरान फिरान आणि चिकन थाळी ऑर्डर केलेली दिसता तरी चांगली टेस्ट करून बघू आपण
जेवण आमचं झालेलंच, जेवलो मस्तपैकी आम्ही आणि तिकडनंच पहिली सगळे रूम शोधली, कारण रूम आमका भेटतच नव्हती, आम्ही बुक करू नव्हती. रूम घेतली, चेक इन केला, थोडं फ्रेश झालो आणि आता आम्ही परत बाहेर निघालो. आमचं दुसरं स्पॉट असा अजिंक्य तारा फोर्ट, जो की सिटीमध्येच असा आणि वरपर्यंत गाडी जातं, फक्त रस्ते जरासे मध्ये मध्ये खराब असत पण गाडी जाता वरतीपर्यंत. इकडे जरा सिमेंटचं रस्तं केलं, अरे वा इकडे कसा बिसा बरा केल्याने. अजिंक्य दारावरनं तुमका सिटीचो व्ह्यू दाखवता येतं, सातारा सिटीचो व्ह्यू किल्ल्यावरनं. पूर्ण सिटी दिसतं इकडनं आणि आम्ही थोडा सनसेटच्या अगोदर गेलो, सो मस्त क्लिअर एकदम. व्ह्यू बघा, यो ना यो करोडे यो बघा, सगळ्या साईडने सेमच व्ह्यू दिसतो, बट त्या अनुभवचो एक्सपिरियन्स करूचो एक वे प्रत्येक वे डिफरंट असतो. मस्त दिसतोय, खूप वारो आहे इकडे मागच्या साईडने येता इकडनं. ओंकार आया मी आहे. अजिंक्य तारा फिरान झालो आता आमचं आणि आम्ही खाली उतरा घेतला. जस्ट थोडंसंच फिरलो कारण आम्ही लिटरली अख्खो दिवस जमलेलो असो, आता खाली जाऊन जरा चहा पितलो आणि नंतर रूमवर गेल्यावर भेटूया तुमका, नंतर जेवतलो बघूया काहीतरी करतलो. ठीक आहे, चला. रूमवर गेल्या परत कसले बाहेर पडतो आम्ही, सनसेट बघितलो यो, रूमवर गेलो आणि जे झोपलो ते डायरेक्ट सकाळी उठलो दुसऱ्या दिवशी. तर असं काही सो होतो आमचो डे वन साताऱ्याचो. व्हिडिओ जर तुमका आवडलो असा तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.